आज आपण पंचवीस वर्षापूर्वी वापरण्यात येणाऱ्या सासूबाईंच्या कढईला घरच्या घरी कलई करणार आहोत इथे आपण ही कलई किट मागवलेला आहे हा कलई धातू आहे नवसागर आहे आणि फायर कापूस आहे तर ह्या तीन वस्तू वापरून आज आपण घरी ह्या कढईला कलई करणार आहोत नेहमीच्या वापरण्यातली कढई बग्गा एकदम चांदीसारखी चकाकत आहे कढई एकदम फुल गरम करायची आहे त्यामध्ये तीन धातू लावून घ्यायचा आहे आणि हा नवसागर टाकून आपल्याला हा कापूस घेऊन या पद्धतीने गॅस अगदी हा हिटवरती करून फुल करायचा आहे आणि या पद्धतीने हाताला चटके नये म्हणून लोखंडी उलातनं घ्यायचं आहे आणि अशीही प्रोसेस करायची आहे तुमच्याकडे जर माती असेल ती थोडी टाकली तर एकदम फास्ट आणि खरभरीत हे आपले कलेचे भांडे स्वच्छ निघते आताही कलईवाले सिटीमध्ये आपल्याला भेटत नाही तर घरच्या घरी अशा पद्धतीने तुम्हीही कलई करून नक्की पहा अगदी झटपट होते कमी वेळेमध्ये हा मी पहिल्यांदाच प्रयत्न केलेला आहे घरी या भांड्यांना कलई करण्याचा तुम्ही नक्की करून पहा पितळी भांड्यामधले जेवण हे अत्यंत रुचकर बनते आणि आपल्या हेल्थसाठी सुद्धा अत्यंत चांगल्या प्रकारचे चा आहे तर या पद्धतीने गॅस हा हिटवरतीच ठेवायचा आहे आणि कमी जास्त करत आपल्याला ज्या ठिकाणी आता कलई राहिलेली आहे त्या ठिकाणी असा गॅस स्लो करून आपल्याला हे तीन धातू सगळीकडे पसरवून घ्यायचा आहे हा हात लागलेला दिसतो तो तीन धातू चमकतो थोडा वेळ आणखीन गॅस फास्ट करायचा आहे हा नवसागरचा जो धूर बनतो तो धूर ह्या पित्तलीच्या कडेमध्ये पूर्ण पसरवायचं आहे त्यामुळेच या पद्धतीने हे भांडे एकदम चकाकते कलयवाले जे लोक कलय करतात त्यांना आगीची सवय असते त्यामुळे जास्त चटके बसले तरी त्यांना काही त्रास कमी होतो पण आपल्याला सवय नसते त्यामुळे खूप चटके बसतात अगदी सावकाश तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते हँडग्लोव घालूनसुद्धा ही प्रोसेस करू शकता बघा अगदी गॅस कमी करून स्लो गॅसवरती आपण या कढईला कलई केलेले आहे फ्लिपकार्टवरती ऑमेझॉनवरती हा कलई किट सहज उपलब्ध होतो किती छान चांदीसारखी आपली ही कढई चमकत आहे आता ही कढई थंड पाण्याखाली घ्यायची आहे आणि आपण स्वच्छ पाण्याने धुऊन घासून घ्यायची आहे परत आहे अशी ही कढई अगदी नवीन मार्केटमधून आणलेल्या नवीन कढईसारखी आपली ही पंचवीस वर्षापूर्वीची कढई बनलेली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि एक कमेंट नक्की करा आपल्या चॅनलवरती रेसिपी तांब्या पितळीची रोजच्या वापरण्यातील भांडी आणि सर्व भांड्यांना कलई कशी करायची याचा व्हिडिओसुद्धा अपलोड केलेला आहे तो तुम्ही नक्की जाऊन पहा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून आभारी आहे आता लवकरच भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन हे पा या पद्धतीने जवळजवळ ऐंशी टक्के आपलीकडे नव्वद टक्के हीकडे आता पूर्ण कलय करून झालेले आहे ते तुम्ही पाहू शकता किती छान शायनिंग आलेले आहे कढई छोटी आहे आणि वरची मी त्याच्यावरचे स्टँड काढलेले आहे त्यामुळे इथे या कॉटनला आग लागते तर थोडे थोडा गॅस कमी जास्त करत आपल्याला ही प्रोसेस आपण कंप्लीट केलेली आहे पाक अशी कढई एकदम नवीन बनलेली आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय